थकबाकी धारकांवरील थकित रक्कम गोळा करावी या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेचे आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त गिरी, उपायुक्त शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आली आहे। त्या अनुषंगाने आज मालेगाव रोडवरील थकित गाळेधारकांवर कारवाई करण्यात आली। शहरातील मालेगाव रोडवरील गोविंद धनाजी मिस्त्री या गाळेधारकांवर 93,000 रुपयांची थकित रक्कम होती। त्यानिमित्ताने जप्ती पथक रक्कम घेण्यासाठी गेले असता गाळेधारक मिस्त्री यांनी 93,000 पैकी 50,000 धनादेश पथकाकडे देऊन उर्वरित रक्कम पुढील दिवसात देणार असल्याचे लेखी दिल्याने त्यांच्यावर होणारी जप्तीची कारवाई स्थगित करण्यात आली। तसेच येथीलच पीएस शिंदे या थकबाकी धारकावर 1,17,008 रुपये एवढी थकबाकी होती। त्यांनी थकित रक्कम अदा न केल्याने त्यांच्या दुकानाला सील करण्यात आले। ही कारवाई बळवंत रणाळकर, शिरीष जाधव, मुकेश अग्रवाल, प्रदीप पाटील, झिंगा कोळी, सुनील गडरी, प्रसाद चाळे यांनी केली। धुळे महानगरपालिका चे आयुक्त साहेब अजित शेख, उपायुक्त गिरी साहेब, अतिरिक्त आयुक्त गिरी साहेब, उपायुक्त शिल्पा नाईक मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक नेमण्यात आले असून आज दिनांक 10/3/2021 रोजी मालेगाव रोड येथील गोविंद धनाजी मिस्त्री यांच्याकडे थकबाकी 93,000 बाकी असल्याने त्यांच्याकडे जप्ती कारवाईसाठी गेलो असता त्यांनी 50,000 रुपयाचा धनादेश देऊन उर्वरित रक्कम पुढील आठवड्यात भरणा करण्या लेखी दिल्यामुळे त्यांची कार्यवाही स्थगित करण्यात आलेली आहे। तसेच मालेगाव रोड येथील डॉक्टर प्रिन्स मुरलीधर शिंदे यांच्या गाळ्याची थकबाकी 1,17,800 रुपये असल्याने त्यांच्या गाळा सील करण्यात आलेला आहे। तरी तमाम धुळेकर नागरिकांना कळवण्यात येते की ज्या मालमत्ता धारकांकडे थकबाकी असेल त्यांनी त्वरित महानगरपालिका मालमत्ता कर विभागात मालमत्ता कराचा भरणा करून जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती। आज जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव, मुकेश अग्रवाल, सुनील गडरी, प्रसाद चाले, होळी, संजय शिंदे आदींनी कारवाई केलेली आहे।